आरपीआयची रायगड जिल्ह्यात मदत. नेरूळ ग्रामविकास मंडळाला रिपाईच्या नेत्या संघमित्र गायकवाड यांच्याकडून 25,000 चेकच्या स्वरूपात मदत. रायगड निसर्ग चक्रीवादळाने कोकण सर्व उद्ध्वस्त झाले. कोकण हे निसर्गरम्य आहे. येथील पर्यटन व्यवसाय, शेती, बागायती, मच्छीमारांचा व्यवसाय, गावांमधील घरे, शाळा, समाज मंदिरे उद्ध्वस्त झाली. नैसर्गिक संकटात कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा व श्रीवर्धन या दोन तालुक्यातील 3 गावांना तेल, तांदूळ, पीठ, साखर, चहापूड, मेणबत्ती, काडीपेटी असे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व नेरूळ ग्रामविकास मंडळ म्हसळा या गावात शाळेतील पत्रे उडून गेले आहेत. परत त्या शाळेवर पत्रे यावेत म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संघमित्र गायकवाड यांच्याकडून 25,000 चेक ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कानुलटके यांच्याकडे सोपविण्यात आला. त्याप्रसंगी सुनील दिवेकर, नंदकुमार महाडिक, सरपंच मारिया महागावकर, उपसरपंच नामदेव महाडिक, पांडुरंग खेडेकर, सचिन काटे, संजय लटके आणि नियोजित विजय लटके आदी मान्यवर उपस्थित होते. चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या कोकणात काही ठिकाणी अद्याप वीज सुरू नाही, त्यामुळे पाणी नाही, दळण नाही अशी स्थिती आहे. मान्सून सुरू होत असल्याने त्वरित तुटलेली घरे उभी करण्यासाठी शासनाने मदत द्यावी, घरावर छप्पर म्हणून पत्र्यांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी संघमित्रताई गायकवाड यांच्याकडे केली आहे.